क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवार पेठ येथील बुद्ध विहारात प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत एसके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जी काय सामाजिक रचना होती या सामाजिक रचनेमध्ये महिलांना आदराचं स्थान जी मिळत नव्हतं त्या पद्धतीने त्या आदराचं स्थान त्या महिलेला मिळवून देण्याचं काम माता सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. तरी बीबी ग्रुपच्या वतीने मी या ठिकाणी विनम्र अभिवादन त्यांना केलेलं आहे. परंतु समाजाला आज त्यांच्या विचाराची गरज आहे. पुढील येणाऱ्या काळामध्ये महिला तर आज शिक्षण घेतच आहेत, परंतु महिलांना एक वेगळ्या पद्धतीचं स्वातंत्र्य मिळवून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना तसं गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून समाजाच्या इतर लोकांनी सुद्धा या सावित्रीबाई फुले यांची विचारसरणी आचरणामध्ये आणून महिलांना योग्य ते न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा हीच भावना आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्यक्त करतो. या प्रसंगी धीरज वाघमोडे, संतोष चंदन शिवे, संजय इंगळे, अभिजित गायकवाड, सूरज गायकवाड, जीवन शिंदे, अमित माने, अभिजित कापुरे, गुड्डू शिंदे, धना कापुरे, करण वडवे, अक्षय मस्के आदींची उपस्थिती होती.